अधिकाऱ्यांची भेट घेतली. चक्रीवादळाने लॉकडाऊनच्या दरम्यान भरमसाठ आलेल्या बिलवाडी मुलं लोक संभ्रमात आहेत. काय अपेक्षा आपली, काय निवेदन देण्यात आले? कसं आहे, सर्वप्रथम आपण आज गोरेगाव महावितरण बोर्डाला या ठिकाणी जी काही गेल्या 2-3 महिन्यातली जी काही थकीत बिलांच्या स्वरूपाची त्यांच्याकडनं बिलं आली, ती जी बिलांच्या रकमा आहेत त्या रकमा बघितल्या तर भरमसाठ रकमा आहेत, बेवाजवी रकमा आहेत. काहीतरी कुठंतरी कॅल्क्युलेशन करून त्याने ते बिलं पाठवण्यात आलेले, त्या सगळ्या त्याच्यात संभ्रमित होऊन लोक घाबरलेली आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये आणि निसर्ग चक्रीवादळाचा जो काही मध्यंतरीचा काय घटना घडल्या त्याच्यामध्ये लोकांना उत्पन्नाचं साधन नाही, त्या अशा काळामध्ये एवढी आर्थिक रक्कम आता आपण भरायची कुठून, हा सगळा प्रकार असल्यामुळे आम्ही सर्वांनी, एक आमचं मित्रमंडळ, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता MSEBला आम्ही या ठिकाणी आज निवेदन सादर केलेलं आहे. या निवेदनावर आम्ही न थांबता या निवेदनाच्या प्रती ज्या असतील, या सगळ्या आमचे जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक खासदार आहेत, आमच्या रायगड जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत किंवा मग आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे ऊर्जामंत्री यांच्यापर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. मला या ठिकाणी फक्त स्थानिक राजकारण्यांना एकच सांगायचं आहे की या ठिकाणी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून गोरगरीब जनतेला जे काही निसर्ग चक्रीवादळामध्ये जे काही आर्थिक नुकसानी झाले आहेत, कोणाचं घर उद्ध्वस्त झालं आहे, कोणाचं कुठल्या मोठ्या प्रमाणात वाडे पडलेले आहेत, गुराढोरांचं नुकसान झालं आहे, 3 महिन्यापासून मार्च महिन्यापासून आपल्याला या ठिकाणी कोरोना काळ असल्यामुळे कोणालाही लॉकडाऊनमुळे कामधंद्यावर जाता आलेलं नाही, कोणालाही 2 पैशाचं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही, अशा काळामध्ये जी काही बिलं वाढीवालेली आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे आपण एकजुटीने राहणं गरजेचं आहे. ऊर्जामंत्री आणि आपले मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर आपले महावितरणचे अधिकारी यांच्यामार्फत आपण त्यांना एक विनंती केलेली आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की कोणाचीही वीज जी आहे ही ह्या काळामध्ये जर का बिल भरलं नाही ताबडतोब तरी कट केली जाणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासन पण दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला जे काय, आता समजा एखाद्याला मोठ्या रकमेचं बिल आलं असेल तर ते बिल देखील 2-3 टप्प्यामध्ये भरण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे. मी आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती करू इच्छितो की ह्या ठिकाणी आज आम्ही लॉकडाऊनचा आणि 144 कलम लागू असल्यामुळे आम्ही आज फार अगदी अत्यल्प प्रमाणामध्ये